ओके सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आजचा आपला सेशन आहे ब्युटी अँड वेलनेस. खर जर पाहायला गेलं तर हे एवढं मोठं मार्केट आहे की सध्या या मार्केटमध्ये खूप प्रचंड स्कोप आहेत आणि यातला स्कोप कधीही कमी होणार नाहीये. कारण जेव्हापासून कधी आपलं मनुष्य जन्म अस्तित्वात आलाय, प्रत्येकाला वाटतं की चांगलं दिसावं, चांगलं वाटावं आणि गुड फील फॅक्टर एक असतो, फील गुड फॅक्टर ज्याला आपण म्हणतो, तो खर तर चांगला दिसण्यात नव्हतो. त्याच्यामुळे ब्युटी आणि वेलनेस मध्ये प्रचंड मार्केट आहे आणि याच्यावरती सगळी वुमन्स हेल्थ म्हणजे स्त्रियांचं आरोग्य तर जास्तीत जास्त डिपेंड याच्या भोवतीच राहतं. त्याच्यामुळे हा सेक्टर मध्ये मागे राहू नका. फक्त डीएक्सएन म्हणजे डिसीज मार्केट न करता त्याच्या तोडीला किंवा त्याच्याहून जास्त मार्केट आहे आपल्याला ब्युटी आणि वेलनेस मध्ये. तेव्हा या ठिकाणी आपल्याला काम करायचंय. आणि तसं जर पाहायला गेलं, इतिहास पाहिला आपण कॉस्मेटिक्सचा, सौंदर्य प्रसाधनांचा इतिहास जर बघितला तर जेव्हापासून सृष्टी उदयाला आली, डॉन ऑफ टाइम, म्हणजे प्रत्येकाला लुकिंग गुड अँड फिलिंग गुड अबाउट सेल्फ, स्वतःला छान दिसायला वाट असायला पाहिजे आणि छान वाटायला पाहिजे, याच्याकरता हे हॅज गॉन हँड इन हँड. म्हणजे प्रत्येकाला वाटतं एक दुसऱ्याला एकमेकाबद्दल चांगलं चांगलं वाटत राहतं. आणि भारतीय संस्कृती तर एवढी चांगली की अगदी आपण अगदी लग्नात सुद्धा नाही का आपण बघितलं हळदीचं हे करतो, हळद लावून हा मोठा कार्यक्रम असतो आपल्याकडं, हळदी समारंभ. कारण ह्याचा मेन पर्पज काय असतो की लग्नात जे काय असेल नवरा मुलगा मुलगी असतो ते छान छान दिसायला पाहिजे. आणि आता तर प्री वेडिंग हे खूप मोठं फॅड वाढलंय, म्हणजे आपल्या काळात तेवढं नव्हतं, पण आता लिटरली प्री वेडिंगची ऑर्डर जवळपास 90,000 एक लाखापर्यंतची ऑर्डर आहे. एवढं मोठं मार्केट प्रचंड वाढताना दिसतंय. आणि त्याच्यामुळं या ब्युटी अँड वेलनेस सेक्टरमध्ये कुठं कुठं स्कोप आहे तर बाथ प्रोडक्ट म्हणजे आंघोळीचे प्रोडक्ट आले, शॅम्पू आले, त्याच्यानंतर साबण आले, स्किन केअर त्वचेचं सौंदर्य वाढवण्यासाठी, हेअर केअर केसांची निगा केसांची वाढ चांगली होण्याकरता हेअर डाय आले, शॅम्पू आले, ओरल केअर, त्याच्यानंतर वेलनेस सेक्टरमध्ये कॉस्मेटिक्स मध्ये आणि कॉस्मेटिकल्स. एवढं सगळं आजकाल का वाढत चाललंय? कारण दिवसेंदिवस लाईफस्टाईल लोकांच्या बदलत चालल्या आणि कंझ्युमर अवेअरनेस म्हणजे प्रत्येकाला वाटतं की आपले ग्राहक छान दिसायला पाहिजे, छान वाटायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं इन्क्रीज इन द डिस्पोजेबल इन्कम, म्हणजे आत्ता प्रत्येकाचा इन्कम वाढतोय. महिला जास्तीत जास्त कामाला जायला लागल्यात, बाहेर पडायला लागल्यात. पहिलं एवढ्या महिला नाके बराबर म्हणजे बाहेर नव्हत्याच, इवन मुली शाळेत पण तेवढ्या जात नव्हत्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये. आजकाल म्हणजे आता आपण बघितलं की 50% जर आपण बघितलं तर 50% मेल 50% वुमन हा क्रायटेरिया सगळीकडे वाढत चाललाय. इमर्जन्स ऑफ स्किन केअर कॉस्मेटिक, त्यामुळे ही इमर्जन्सी वाढतच चालली दिवसेंदिवस. तर आपण याच्यात मागे राहायला नको आणि प्रायोरिटी पर्सनल ग्रुमिंग म्हणजे स्वतः छान छान दिसणं आणि छान वाटणं याच्या भोवती अख्खं मार्केट फिरताना दिसतंय. तुम्ही फिल्म इंडस्ट्री बघितली, टीव्ही सिरियल पाहिल्या, काही बघा, नाटक बघा, काही कुठल्याही ह्याच्यात जाताना फंक्शन मध्ये आपली ब्युटी खूप महत्वाची आहे. त्याच्यामुळे हा सेक्टर वाढताना दिसतोय आणि खूप मोठा वाढत चाललाय. आणि या सेक्टरला टॅप करून मल्टीलेवल मार्केटिंग मध्ये सुद्धा बऱ्याच कंपन्या कॉस्मेटिक प्रोडक्ट वाढवतात. आता ह्या वर्ल्ड मधल्या टॉप 27 MLM कंपन्या आहेत सगळ्यात महत्वाच्या. तर याच्यामध्ये एक नंबरला अॅमवे बघा तुम्ही, अॅमवे, हर्बल लाईफ, एव्हॉन प्रोडक्ट्स, ओके, या ज्या तुम्हाला कंपन्या दिसत आहेत याच्यामध्ये टिपिकल जर आपण विचार केला तर 18 नंबरला ओरिफ्लेम आहे बघा, ओरिफ्लेम कॉस्मेटिक ओरिफ्लेम मध्ये काम करते. त्याच्यानंतर 3 नंबरला आहे एव्हॉन प्रोडक्ट्स, लिटरली कंपन्या फक्त आणि फक्त स्किन वरती काम करतात. 9 नंबरला कंपन्या बघा न्यू स्किन, फक्त स्किन प्रोडक्ट, बाकी त्यांच्याकडे काही नाहीये. इथे बघा 10 नंबरला फॉरएव्हर लिव्हिंग आहे, फॉरएव्हर लिव्हिंग तुम्ही नाव ऐकलं असेल, टपरवेअर, फक्त प्लास्टिक विकतात, प्लास्टिक, फक्त प्लास्टिक विकणाऱ्या कंपन्या, प्लास्टिकचे डबे, डब्यांचे सेट, 14 नंबरला कंपनी आहे. एवढं सगळं वाढताना दिसतंय आणि त्याच रेंजमध्ये कंपनी आपली डीएक्सएन मार्केटिंग सिडनी बिहाइंड 21 नंबरला कंपनी आहे. हा त्यावेळचा सिनेरिओ आहे. आत्ता कंपनी तुम्हाला लवकरच म्हणजे ज्यावेळेस या वर्षीचा सर्वे आटोपलेला असेल कदाचित आपण टॉप 10 मध्ये असणारच आहे. कारण आपण वर्ल्ड वाईड खूप मोठं काम चाललंय. करोना आला होता, पॅन्डेमिक कंडिशन झाली होती, हेल्थ केअर मार्केटला खूप वॉन्टेड होतं आणि या पॅन्डेमिक कंडिशन मध्ये डीएक्सएननी उभारी धरली आहे वर्ल्ड वाईड जास्तीत जास्त. त्याच्यामुळं आपला फोकस असायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्याकडे फक्त डिसीज प्रोडक्ट नाहीच आहे,
कॉस्मेटिक प्रोडक्टला आपण टच पण नाही केला अजून. ज्या दिवशी प्रत्येक ब्युटी पार्लर मध्ये तुमच्या ओळखीच्या किंवा तुमच्या ओळखीच्या महिला जर चुकून त्यांनी आपला साबण एकदा वापरला, एकदा शॅम्पू वापरला, फेशियल जेल वापरलं, बॉडी लोशन वापरलं, ट्रिक्रीम वापरली, तर कदाचित या महिला दुसऱ्या प्रोडक्टला हात सुद्धा लावणार नाहीयेत. पण आपल्या डिस्ट्रीब्युटरनी मनात येऊन मनावर घेऊन प्लॅन फोकस करायला पाहिजे. नुसतं रिटेलिंग फोकस करायचं नाही, प्रत्येक माणसा माणसापर्यंत महिला महिलांच्या पर्यंत या सेटची माहिती गेली पाहिजे. आपलं पहिलं ब्युटी प्रोडक्ट आहे डीएक्सएन सोप, जगातला एकमेव साबण त्याच्यात टाकलाय गॅनोडर्मा. आणि गॅनोडर्माची खासियत काय की त्याच्यामध्ये 400 पेक्षा जास्त ऍक्टिव्ह इनग्रेडियंट्स थेरपेटिक व्हॅल्यूचे आहेत. त्यामुळं तुमच्या त्वचेची कसलीही ऍलर्जी, अक्ने, पिंपल्स, पुरळ, डाग, डोक्यातला कोंडा, इचिंग होतंय, त्याच्यानंतर कोड, सोरियासिस, खास सुटते, घाम येतो, घामाचा वास येत राहतो, बॅड ओडोर, ही सगळी दुर्गंधी तुमच्या स्किनची जाण्याकरता अंगाचा साबण आंघोळी करता एक नंबर बाथ सोप म्हणून वापरा. आणि सगळ्यात महत्वाचं की तुमची त्वचा हळुवारपणे स्वच्छ करतो, त्याच्यातला ओलावा टिकून ठेवतं आणि तुमच्या त्वचेतलं ऑइल कमी करत नाही. इतर साबण जेव्हा आपण अंगाला लावतो तेव्हा आपली त्वचा ड्राय पडते, आकसली जाते. आता तर थंडी सुरू होईल बघा, थंडीमध्ये आपला साबण एक नंबर ट्राय करा तुम्ही, हा खूप चांगला साबण आहे. आणि सगळ्यात महत्वाचं स्पेशल फॉर्म्युला आपल्या साबणातला काय आहे, त्याच्यात टाकला गॅनोडर्मा आणि पाम ऑइल. गॅनोडर्मा दुनियेतल्या जगातल्या कुठल्याच साबणामध्ये नाही, डो मध्ये सुद्धा नाहीये. सगळ्यात महत्व, तुम्ही कुठलाही भारी साबण वापरा, मैसूर सॅन्डल घ्या नाहीतर डो घ्या, त्याच्या सुद्धा गॅनोडर्मा नाही. आपल्या साबणात गॅनोडर्मा आहे. आणि शिवाय टाकले ग्रेड A1 पाम ऑइल मेड इन मलेशिया, हे आपल्या सोप मध्ये वापरलेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाची त्याच्यात टाकली किंग ऑफ हर्ब जडीबुटी गॅनोडर्मा. त्यामुळे तुमच्या त्वचेला पोषक तत्व चांगली मिळायला लागतील. आणि ज्या त्वचेला पोषक तत्व चांगले मिळतात, व्हिटॅमिन चांगले मिळतात, ती त्वचा नेहमी तजेलदार, रेडियंट ग्लो, तेजस्वी दिसायला लागते. आणि एक्सलंट सोर्स ऑफ अँटीऑक्सिडंट. त्यामुळे ज्या लोकांना उन्हात फिरतात, शेतात काम करतात, केमिकल फॅक्टरीमध्ये काम करावं लागतं, धूर, ऍलर्जी, डस्ट पार्टिकल्स स्किनवरती डिपॉझिट होत राहतात, त्यामुळे तुमचं डर्मीज, इपिडर्मीजला प्रॉब्लेम येत राहतो, डेड स्किन, डल स्किन, या सगळ्या स्किनला डलनेस घालण्याकरता, डेड स्किन जाण्याकरता आपला साबण रेग्युलर वापरला तर त्याचा भरपूर फायदा होतो. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं क्लीन्स डेड सेल्स फ्रॉम स्किन. तुमच्या त्वचेतले डेड सेल सगळे बाहेर काढायला लागेल. तुमच्या त्वचेचा पीएच बॅलन्स, स्किन पीएच कुठल्या साबणावरती येत नाही, आपला स्किनचा पीएच चांगला चांगला करतो. रिमूव्ह टॉक्सिक एलिमेंट्स फ्रॉम द स्किन. त्यामुळे तुम्हाला ऍक्ने असेल, पिंपल्स असतील, पुरळ असेल, ऑइली स्किन असेल, चट्टे असतील, डाग असतील, तर ते आपोआप निघून जायला लागतील. आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं तरुणपण जास्त दिवस टिकवेल, म्हातारपण पुढे पुढे अजून ढकलत राहायला लागेल, तुम्ही अगदी उतार वयात पण छान छान तरुण दिसायला लागाल. त्याच्याकरता आपला साबण कसा वापरायचा, तोंडावरती भरपूर पाणी मारा, हातावरती साबणाचा फेस घ्या आणि तोंडाला लावून ठेवा 1 मिनिट किंवा 2 मिनिटं. आता थंडी आहे, जास्त लावून ठेवू नका. ओके, केसांना लावू शकता, अख्ख्या अंगाला साबण लावू शकता. हा ब्युटी सोप आहे. आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये आहे व्हिटॅमिन ई रिच, फाइट फ्री रेडिकल्स टू प्रिव्हेंट स्किन डॅमेज. त्यामुळे तुमची स्किन डॅमेज होणार नाही आणि हेल्प्स मेंटेन स्किन मॉइश्चर. तुमच्या त्वचेतला ओलावा चांगल्यात चांगला टिकायला लागेल. हा कशा कशावरती काम करतो, ऍक्ने म्हणजे पुळे येतात चेहऱ्यावरती, डार्क स्पॉट बघा काही लोकांच्या पाठीला असे घामाचे चट्टे चट्टे पडायला लागतात, रॅशेस येतात, किंवा असे कुठे तर कोपऱ्यावरती असे थर. बऱ्याच महिला आपण बघितलं की धुणं, भांडी, फरशी पुसणं आणि अशा रॅशेस येतात, स्किनवरती काहीतरी जमावायला लागतं, तर आपला साबण त्या ठिकाणी लावून ठेवा, नंतर धुवून टाका, तुमचं पोल्युशन निघून जायला लागेल. तुमच्या अंगावरतील तांबडे चट्टे येत आहेत कुठं कुठं, तांबडे चट्टे म्हणजे पित्त आणि काळे चट्टे म्हणजे वात, ह्याचा आजार असणं. त्याच्यामुळं आपला साबण ट्राय करा, तुमच्या रेड स्पॉट्स रॅशेस निघून जातील. आणि ज्या लोकांनी आता कोरोनाच्या काळामध्ये मजबूत सॅनिटायझर वापरलं, त्यांचे हात पांढरे पडले, हाताची त्वचा जायला लागली, हाताला इरिटेशन झालं, आगाग व्हायला लागली,
साबण आपला सॅनिटायझरचा पप्पा आहे, त्याच्यामुळे आपल्या साबणाने हात स्वच्छ धुत जा, वापरा. ट्रिक्रीम आहे आपल्याकडे अजून एक चांगली, नंतर एक प्रॉडक्ट येणार आहे हे बॅक्टेरियल इन्फेक्शन कसलंही काढून टाकतं, वापरा. त्याच्यामुळं गॅनोजी साबण ऑल इन वन लहान बाळापासून ते वयस्कर माणसापर्यंत सगळ्यांच्या त्वचेला चांगल्यात चांगलं काम करतो, आपल्या त्वचेला चांगलं न्यूट्रिशन पुरवतो, त्वचेतलं कचरा सगळा काढून टाकतो आणि सर्व त्वचेला आपला साबण काम करतो. लहान मुलांच्या करता तर अजून चांगला आहे. आपल्या घरी जॉन्सन बेबी सोप नको, जॉन्सन बेबी सोप मध्ये गॅनोडर्मा नाही, आपल्या साबणात गॅनोडर्मा आहे, अगदी लहान बाळाला सुद्धा चालेल. आणि ते वैशिष्ट्य काय आपल्या साबणाचं, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कलर नाही, फ्लेवर नाही, हार्मफुल केमिकल नाही, नो सिंथेटिक कृत्रिम कुठल्या प्रकारचा एजंट टाकलेला नाही. त्याच्यामुळं हा तुमची त्वचा स्वच्छ करतो, त्वचा उजळवतो आणि तुमच्या त्वचेचं करतो थंडीपासून उन्हापासून ओके संरक्षण करतो. ब्युटिफुली युअर्स, फक्त तुमचे सौंदर्य वाढवण्याकरता बनवलेला डीएक्स आणि गॅनोजी सो हे आपलं झालं पहिलं प्रॉडक्ट. प्रॉडक्ट नंबर 2 डीएक्सएन अलोवी सिरीज. अलोवी म्हणजे कोरफड, कोरफडला आयुर्वेदामध्ये काय म्हणतात, कुमारिका. आता सगळ्यात महत्वाचं, ज्या महिलांना वाटतं की मला अजून छान दिसायचे, माझी त्वचा अजून चांगली पाहिजे, मी त्यांना एक सुचवेन की तुमच्या चेहऱ्याला साबण कोणताही लावूच नका, फेसियल जेलनी चेहरा धुवा. कोरफडीनं आपल्या डीएक्सएनची कोरफड, त्याच्यामुळं अलोवीनं चेहरा धुवा. फेसियल जेल 100 मिली क्रीम आहे चांगली, ती पण कशी वापरायची, चेहरा ओला करा, भरपूर पाणी मारा, थोडीशी फेशियल जेल काढा आणि असा सर्क्युलर मसाज करा, 1 मिनिट ठेवा, नंतर ती धुवून टाका. धुवून टाकलं की चांगला टॉवेल घ्या, नॅपकिन घ्या, असं पॅटिंग करा मस्तपैकी चेहऱ्यावरती, थोडं लोशन घ्या, चेहऱ्याला लावा, त्याच्यावरती डीएक्सएनची टॅल्कम पावडर वापरा. असा एक ट्रिपल डोस घ्यायचा मस्तपैकी, फेशियल जेल, बॉडी लोशन, टॅल्कम पावडर, असं जर तुम्ही वापरलं तर ह्या कोरफडीचे वैशिष्ट्य काय बघा. आणि हा सेट खूप छान आहे. अलोवी बॉडी लोशन आपलं 250 मिली आहे. ही आहे आपली फेरेन लवली, 1 लेडीज वापरेल घरातली. आपलं बॉडी लोशन आपल्या घरामध्ये आई बाबा दोन मुलं आजी असेल तर आजी सगळ्यांनी लावा, 4 ते 5 महिने चालतं. आणि सगळ्यात महत्वाचं फेशियल जेल चेहरा धुण्याकरता वापरा, त्याच्यामुळे कॉस्मेटिक सिरीज आपली खूप छान आहे. अलोवेरा लिक्विड फॉर्म मध्ये येतं आणि युनिसेक्स म्हणजे महिला पण वापरू शकतात, पुरुष पण वापरू शकतात, लहान मुलं पण वापरू शकतात आणि मोठी मुलं मुली महिला सगळे वापरू शकतात. 250 मिलीची बॉटल आहे नॉन ग्रीसी मॉइश्चरायझिंग लोशन विथ अलोवेरा एक्स्ट्रॅक्ट. ह्या तुमच्या त्वचेचा कोरडेपणा काढून टाकतो, तुमची त्वचा सॉफ्ट मुलायम बनवतो आणि फ्रेश वाटतं. हे लावल्यानंतर असं थंड कलर्स छान वाटायला लागतं तुम्हाला. तुमच्या त्वचेचं पोषण करतं, नरिश म्हणजे पोषण करणे, सॉफ्ट म्हणजे मुलायम मृदू बनवतं आणि तुमच्या त्वचा नॅचरल ठेवायचा प्रयत्न करत. मग सगळ्यात महत्वाचं, ऑइली स्किनला लावा. मेन अँड वुमन दोघच्या दोघं तुम्ही वापरू शकता डीएक्सएन अलोवे क्लिन्सर जेल रिव्हाइव. इवन फेसियल जेल जास्त लावून तुम्ही चांगला ब्रश फिरवला तर दाढी सुद्धा छान होते. डीएक्सएनच्या साबणानी सुद्धा दाढी चांगली होते. आम्ही तर तेच वापरतोय गेली 18 वर्ष. त्याच्यामुळं हे प्रोडक्ट अजून चांगले आपल्याकरता आपण वापरू शकतो. अलोवेराचा काय फायदा होतो, पॉवर ऑन स्किन हायड्रेशन म्हणजे तुमच्या त्वचेतला ओलावा टिकवून ठेवतो. अजून काय करतं, द रेंज ऑफ प्रोडक्ट इज स्पेशली फॉर्म्युलेटेड युझिंग अलोवेरा एक्स्ट्रॅक्ट विथ अ ब्लेंड ऑफ अदर बॉटॅनिकल एक्स्ट्रॅक्ट टू हायड्रेट अँड रिस्टोर स्किन रेडियन्स. तुमच्या त्वचेचा उजळपणा टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला ही फेशियल जेल खूप फायदेशीर असेल. मग काय करायचं, कशी वापरायची, अलोवी फेशियल स्क्रब. स्क्रबर कसा वापरतो आपण, तसं स्क्रब विच प्रोव्हाइड्स जेंटल डीप पोर क्लिन्सिंग म्हणजे तुमच्या त्वचेच्या डर्मीज इपिडर्मीज लेअर मध्ये आतमध्ये उतरेल आणि जी तुमची डल त्वचा आहे, निस्तेज झालेली त्वचा आहे, डेड सेल्स आहेत, ते निघून जायला लागतील. लाईफलेस सरफेस सेल्स म्हणजे त्यात काही जान नाही राहिली आपण म्हणतो, ती सगळं निघून जायला लागेल. नको असलेली इम्प्युरिटीज निघून जायला लागतील आणि तुमची त्वचा जी दिसायला लागेल ती स्मूथ स्वच्छ आणि फ्रेश त्वचा तजेलदार ऑटोमॅटिक दिसायला लागेल. दररोज वापरा फॉर्म्युलेटेड विथ अलोवेरा एक्स्ट्रॅक्ट टू लुब्रिकेट अँड कंडिशनर
युअर स्किन ड्युरिंग द क्लिन्सिंग प्रोसेस टू प्रोटेक्ट इट फ्रॉम ड्राइंग आणि डॅमेजिंग. जी वारंवार त्वचा तुम्ही उन्हात फिरताय, थंडीत फिरताय, शेतात काम करताय, कंपनीत कामाला जाताय, गाडीवरती फिरताय, रोज काय होतं, त्वचा कोरडी पडते, डॅमेज होते, कोरडी पडते, डॅमेज होते. मी जर हे लावून वापरून गेलो मार्केटमध्ये तर मला जी माझी त्वचा डॅमेज होते, सुकत जाते आणि ड्राय पडते ते अजिबात पडणार नाही, तजेलदार तशी तशी राहायला लागेल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं त्याच्यात काय कंटेंट्स आहे, ऑलिव्ह ऑइल आणि सगळ्यात महत्वाचं मॅकाडामनिया. ओके, मॅकडामनिया टू सूत तुमची त्वचा सॉफ्ट मुलायम राहण्याकरता त्याच्यामध्ये ते टाकलंय. वापरायचं कसं, हातावरती थोडस घ्या आणि मग ओलसर त्वचेवरती ते फिरवा, गळ्याभोवरती मानेभोवरती सगळीकडे मस्तपैकी लावून घ्या, मसाज करा फिंगर टिप्सनी बोटानी. ओके, आणि डोळ्याच्या जवळ जास्त लावू नका, थोडस बाजूला ठेवा आणि मग थोडस कोमट पाणी चेहरा धुवून टाका आणि शक्यतो दररोज वापरा, आठवड्यातनं दोनदा वापरा आणि तुमच्यातला चेंज ऑटोमॅटिक तुम्हाला दिसायला लागेल. अशी छान तुमची त्वचा ग्लो होऊन चकाकदार छान छान वाटायला लागेल. त्याच्यामुळं अलोवेरा कोरफड त्याला म्हणतात कुमारिका, तुमचे चेहरे स्वच्छ दिसायला लागतील. त्यामुळे तुमच्या त्वचेचा ओलावा टिकून ठेवायला लागेल, तुमच्या त्वचेचा टोन छान दिसायला लागेल. स्पेशल स्क्रबर म्हणून वापरा, हायड्रेटिंग मास्क म्हणून वापरा तुम्ही आणि हे तुमची त्वचा तजेलदार बनवायला मदत करायला लागेल. म्हणून तुम्ही तुमच्या स्किनवरती प्रेम करा. सगळ्यात महत्वाचं तुम्ही छान दिसणं खूप महत्वाचं आहे. जेवढं तुम्ही छान दिसता तेवढा तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि जर तुम्ही डल दिसायला लागला, छान दिसत नसेल तर तुमचं तुम्हाला सगळं येत असून कुठली गोष्ट तुम्ही पुढे जात नाही, मागे मागे राहायला लागता. त्याच्यामुळे छान प्रॉडक्ट वापरा, क्वालिटी प्रॉडक्ट वापरा, नॅचरल प्रॉडक्ट आहे, सुरक्षित प्रॉडक्ट आहे, त्यामुळे तुमची त्वचा चांगल्यात चांगली तजेलदार बनायला लागेल. यांनी काय काय होतं, ज्यांच्या बऱ्याच बघा आपण काय काय क्रीम वापरतो आणि बऱ्याच लेडीजनी मग फेशियल केलं होतं, क्रीम केलं होतं आणि त्वचा जळजळ करायला लागली, रॅशेस आले, चट्टे पटायला लागले, आगाग होते, तशी आपलं फेशियल जेल आणि बॉडी लोशन जर वापरलं तर तुमच्या त्वचेची आगाग जळजळ होणार नाही, तुम्ही तरुण दिसायला लागाल. आणि जर काय तुमच्या त्वचेला कुठेही अंगाला जखमा असतील तर त्या जखमा किंवा स्क्रॅचेस रॅशेस असे स्कार्फ असतात, व्रण असतात, नखाने पडलेले, हे सगळे निघून जायला लागतील. लाइटन स्कार्फ ओरखडे असतील निघून जायला लागतील, ऍक्ने असतील पुरळ असतील निघून जायला लागतील, उन्हापासून सनबर्न पासून संरक्षण करायला लागेल. आणि ट्रिस स्क्रेच मार्क्स आले असतील, गाडीला कसे ओरखडे येतात तसे आपल्या स्किनला पण ओरखडे पडायला लागतात, ते ओरखडे निघून जायला लागतात आणि ड्राय स्किन तुमची तजेलदार ओलसर बनण्याकरता फेसियल जेल आणि बॉडी लोशन आजच ऑर्डर करा. टीव्हीला येते की नाही, ऑर्डर करा, ऑर्डर नाव, ऑर्डर नाव, पटापट वापरा. कारण जोपर्यंत तुम्हीच वापरणार नाही मित्रांना काय सांगणार, बी ब्युटिफुल बिकॉज यू आर, तुम्ही छान दिसला पाहिजे कारण तुम्ही छान आहात, पण त्याच्याकरता चांगलं वापरा. तसे कपडे छान घातले की तुम्हाला छान वाटतंय की नाही, तसे तुमची स्किन छान झाली, तुम्ही सौंदर्यवर्धक दिसायला लागलाय, तुमचा कॉन्फिडन्स डबल वाढायला लागेल. त्याच्यामुळं आजच ऑर्डर करा आणि मागवा. हे झालं फेशियल जेल बॉडी लोशन, त्याच्यावरती अप्लाय करा डीएक्सन ची टॅल्कम पावडर. जगातली एकमेव टॅल्कम पावडर त्यात टाकलाय डीएक्सन गॅनोडर्मा. त्याच्यामुळं कट्स डाऊन टू स्किन फ्रिक्शन, तुमचे त्वचेला असं बाकीच्या पावडर तुम्ही आणल्या तशा रखरखीत लागायला लागतील, हे एकदम स्मूथ आहे. म्हणजे फिसल जे आपण म्हणतो ना असे सिल्क साडी कशी असते, तसे आपली टॅल्कम पावडर जर तुम्ही चेहऱ्यावर लावली तर असे तुम्हाला सिल्की फिलिंग यायला लागेल, मुलायम आणि सुपर फाईन ऍब्झॉर्बंट. म्हणजे ही तुमच्या स्किन पोर्स मधून आतमध्ये सक केली जाते, त्यामुळे ज्या लोकांना भरपूर घाम येतो, घामाचा वास येतो, स्किन इरिटेशन यायला लागतं किंवा असं कायम गेलं की फॅन लाव फॅन लाव असं म्हणतात लोक, त्यांना असं अजिबात गरमी सहन होत नाही, तर रेग्युलर टॅल्कम पावडर वापरा, तुम्हाला छान वाटायला लागेल आणि तुमच्या त्वचेचं संरक्षण व्हायला लागेल, तुम्हाला घामोळ्या पुरळ प्रिकले हिट्स उन्हाळ्यात जे येतात त्या अजिबात येणार नाही, तुमच्या स्किनची आगाह होणार नाही. अँटीबॅक्टेरियल म्हणजे जर तुम्हाला चुकून काय चावते, काय खास उठते, मच्छर चावले, अजून काय झालं, तर अँटीबॅक्टेरियल म्हणून ते काम करतं, प्रत्येक त्वचेला ते सूट होतं आणि अगदी सुरक्षित आहे, खूप वयापर्यंत वापरू शकतो आपण.
त्यामुळे ज्या लोकांना त्वचेची आगाक होते बघा काही लोकांना बऱ्याच वेळा, तर तुम्ही आपली टॅल्कम पावडर निश्चितपणे वापरा. अगदी लहान बाळ झाल्या जेव्हा तुम्ही बेबी म्हणजे लहान बाळ असेल, नॅपी रॅशेस पॅड्स असतील त्याच्यामध्ये सुद्धा अप्लाय करू शकता. बाळाला जॉन्सन बेबी पावडर आणायची गरज नाही, जॉन्सन सोप आणायची गरज नाही. डिएक्सनचे प्रोडक्ट अगदी सुरक्षित आहेत. हे बघा छोटं बाळ आलं, बे ऍक्टिव्ह अँड फ्रेश, द बेस्ट मॉइश्चरायझर ऍब्सॉर्बर. त्यामुळे तुमची त्वचा कायम फ्रेश आणि ऑल डे लॉंग दिवसभर तुम्हाला छान वाटायला गेलं. 250 ग्रॅमची टॅल्कम पावडर आपल्याकडं मिळते. त्याच्यामुळं हे तुम्हाला मी आता सगळं सांगितलंय. आणि सगळ्यात महत्वाचं, टॅल्कम पावडर इज मेड फ्रॉम टॅल्क मिनरल, मेड अप मेनली ऑफ द एलिमेंट्स मॅग्नेशियम, सिलिकॉन अँड ऑक्सिजन. हे तीन मिनरल्स त्याच्या आतमध्ये आले, त्याच्यामुळे तुमच्या त्वचेला ऑक्सिजन सप्लाय जास्त होतो, तुमची त्वचा तजेलदार बनायला लागते, तुम्हाला रुबाबदार वाटायला लागतं, आणि त्याच्यावर ते रॅशेस वगैरे आले असतील तर ते घालून टाकतं. इवन डायपर रॅश मध्ये तुम्ही तिथं जे डायपर मध्ये रॅशेस येतात ना लहान मुलांच्या जांघेमध्ये, ते किंवा जिनायटल एरियाज म्हणजे तुम्ही अंडर गार्मेंट्स मध्ये नको त्या अंडरवेअर आपण टाईट वापरलंय आणि खाज खुजली वाटायला लागली तुम्हाला, किंवा लेडीजला गायनिक प्रॉब्लेम्स असतील, तर या सगळ्या ठिकाणी तुम्ही आपलं फेशियल जेल, बॉडी लोशन, टॅल्कम पावडर अप्लाय करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं, वुमन ऑल्सो कॉमनली यूज दिस पावडर ऑन द जिनायटल टू रिड्यूस फेमिनाइन ओडोर्स, म्हणजे दुर्गंधी जी येते आपल्याला अंडर गार्मेंट्स वापरून, किंवा त्याच्याकरता दुर्गंधी जाण्याकरता डिएक्सन प्रोडक्ट वापरा. ऍडल्ट मेन अँड वुमन, ओके, पुरुष आणि महिलांनी जरूर हे वापरा. त्याच्यामुळे तुमचा अजिबात खराब दुर्गंधी अजिबात अंडर गार्मेंटशी त्यात येणार नाही. तिन्ही प्रोडक्ट सेफ आहेत, सुरक्षित आहेत. तिथं खाज खुजली जर व्हायला लागलं, स्किन इरिटेशन, तर सांगत पण नाही, बोलता येत नाही, आणि मग तुम्हाला झोप येणार नाही, त्रास व्हायला लागेल, इचिंग व्हायला लागेल, कॉन्सन्ट्रेशन होणार नाही, फोकस राहणार नाही. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी कृपा करून हे वापरा. जेवढे एरिया स्वच्छ असतील तेवढ्या भागचे तुम्हाला आजार होणार नाहीत. त्याच्यामुळे प्रोडक्ट आपले वापरा. याच्यानंतर अजून एक प्रोडक्ट आहे, चबी बेबी ऑइल. आपली त्वचा लहान बाळासारखी, गोबऱ्या गालाचं बाळासारखी नाही, छोटं छोटं बाळ ज्याचं बाळाचं आत्ता आहे, अशा तजेलदार बाळास असणाऱ्या बाळासारखी त्वचा दिसायची असेल, तर तुम्ही संडे बाथ घ्यायच्या अगोदर एक दीड तास मस्तपैकी चबी बेबी ऑइल अंगाला लावून बसा, रात्री अंगाला लावून हे झोपा. तुमची त्वचा छान छान तजेलदार राहायला लागेल. 200 मिलीची बॉटल आहे, फक्त 350 रुपयापर्यंत येतं, आणि लहान बाळासारखी आपली त्वचा दिसायला लागेल. इट इज अ स्किन कंडिशनर. लहान बाळाच्या सारखी नाजूक त्वचा दिसण्यासाठी स्किनचा ड्रायनेस चॅपिंग घालण्याकरता आपलं चे बेबी ऑइल दररोज वापरा. आता थंडी आलीये, तुम्हाला असं अंग तडकल्यासारखं वाटतं, थोडं चबी ऑइल घ्या ना, रात्री मस्त लावा आणि झोपा. सकाळी उठलं की आंघोळ करा डिएक्सनच्या सोपनी, आपलं बॉडी लोशन वापरा. तुम्हाला वॅसलिन, पेट्रोलियम जेली काही आणायची गरज पडणार नाही. त्याच्यामुळं आपले प्रोडक्ट वापरा आणि थंडीमध्ये याचा फायदा घ्या. गॅनोजी शॅम्पू. आता केसांच्या करता आपल्याकडं शॅम्पू आलाय, जगातला एकमेव शॅम्पू, त्याच्यात टाकलाय गॅनोडर्मा. तुमच्या केसाचा पीएच बॅलन्स चांगल्यात चांगला करतो. त्याच्यात टाकलंय व्हिटॅमिन B5. केसामध्ये व्हिटॅमिन B5 असेल तर केस असेल लांब लचक, शायनिंग स्किन, तजेलदार स्किन, ग्लो असतो, चकाकी असते. त्यामुळे व्हिटॅमिन B5 त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे तुमचे केस सुरक्षित, हेल्दी, मऊवार आणि शायनिंग वाले, शायनर दिसायला लागतील. आणि सगळ्यात महत्वाचं, असं म्हटलं जातं की दररोज 100 केस आपले लॉस होतात. 100 केस, केसांचे पुंजके निघतात बघा असे कांगव्यात, मारायला लागला की टक्कल पडायला लागेल. तुम्ही बघितलं का कधी कधी मुली लग्नाच्या अगोदर असे केस चुकेशिनी लांब सडक केस असतात, नंतर बारीक 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 कुठं झाले, मग बाप कटकट कटकट मारत मारत ते किती कमी येतात. बोरचं पाणी, अजून कसलं पाणी, खराब पाणी, केसांची काळजी घेतली नाही, तेल वापरलं नाही, शॅम्पू वापरलं नाही. या सगळ्या उद्योगातून आपला शॅम्पू ट्राय करा. शक्यतो महिला प्रत्येक वेळेस नवीन नवीन शॅम्पू ट्राय करत राहतात. एकदा त्यांना म्हणा डिएक्सन शॅम्पू ट्राय करून बघा, एकदा जर का वापरला, एक बार यूज करो, दिवाना बन जाओगे. त्याच्यामुळे आपला शॅम्पू ट्राय करा, खूप तुम्हाला फायदेशीर मिळायला लागेल. आणि आपल्या सगळ्या प्रोडक्टला हलाल सर्टिफिकेट आहे, म्हणजे बिलकुल जिसमें हराम नाही है उसको हलाल कहते है. त्याच्यानंतर
पुढचं प्रोडक्ट आहे डीएक्सएन नीली तेलम हेअर ऑइल, 100 मिलीची बॉटल आहे 455 रुपयाला. ज्या महिलांच्या पुरुषांच्या मुलांच्या डोक्यात कोंडा भरपूर होतो किंवा स्काल्पला इन्फेक्शन होत राहतं, खवले पडत राहतात किंवा लवकर केस पांढरे व्हायला लागतात, जास्त केस गळायला लागतात, केसांना फुटी फुटतात, स्प्लिट एंड डबल डबल यायला लागतात किंवा केसात लवचिकपणा राहत नाही, असे केस पिंजारलेले उभेच दिसायला लागतात, या लोकांनी रोज संध्याकाळी झोपताना नीली तेलम ऑइल मस्तपैकी असं डोक्यात चोळून झोपा, शांत झोप लागायला लागेल. त्याच्यामुळं या तेलाचा फायदा असा होतो की या तेलामध्ये तुमचं जास्त ग्रेइंग त्वचा होत चालली, ग्रे हेअर्स होत चाललेत, लवकर पांढरे पडायला लागलेत, हे अजिबात राहणार नाही. आणि याच्यामध्ये जवळपास 20 पेक्षा जास्त जडीबुटी टाकल्या, त्रिफळा टाकलाय, आवळा टाकलाय, महाभृंगराज तेल टाकलंय, याच्यानंतर कमळाचं बी टाकलंय, लोटस सीड टाकल्यात, सगळं सगळं वापरलेलं आहे. त्याच्यामुळं हे तुम्हाला खूप फायदेशीर आहे, असे मस्तपैकी केस तुमचे व्हायला मदत मिळेल. याच्यानंतरचा प्रोडक्ट आहे टी ट्री क्रीम. ट्री क्रीम ही जी आहे ही क्रीम फक्त 30 ग्रॅमची आहे पण जादुई क्रीम आहे. ही क्रीम माझ्या माहितीप्रमाणे मार्केटमध्ये कोणाकडेच नाही, फक्त डीएसएनकडे आहे. ओके, आणि या क्रीमचा फायदा काय होतो, ब्राइटन अप युअर फेस विथ सुदिंग, म्हणजे तुमचा चेहरा तजेलदार बनण्यासाठी. आपण बघा पुरुष मंडळी दाढी झाल्यावरती तुरटी फिरवतात तुरटी, तशी ओली त्वचा तुमची असेल, दाढी केली की ट्री क्रीम घ्या, मस्तपैकी चेहऱ्याला लावा आणि हात फिरवा एक मस्तपैकी ट्री क्रीमचा, तुमची त्वचा तजेलदार बनायला लागेल. आणि इथे बघा काय फायदे आहेत, ज्यांना असे लाल चट्टे यायला लागतात चेहऱ्यावरती त्यांनी ट्री क्रीम लावा, तुमचा चेहरा क्लीन व्हायला लागेल. किंवा बोटांच्या पेरामध्ये काहीतरी उठलं होतं, फंगल काहीतरी झालं होतं, बुरशीसारखं काहीतरी आलं होतं, त्या ठिकाणी अप्लाय करू शकता पायाला, पायाच्या तळव्याला, आणि तुमच्या पायांच्या जखमा आपोआप सगळ्या बऱ्या व्हायला लागतील. त्याच्यामुळं टी ट्री क्रीम इज अ सुटेबल फॉर स्किन हायजीन, त्वचेची सुरक्षा आणि संरक्षण याच्याकरता वापरा. पूर्ण कुटुंबासाठी खूप फायदेशीर आहे. स्किनची जळजळ, मच्छर चावला, डास चावत आहेत, खाज खुजली येते, कट होते, इंजुरी होतात छोट्या छोट्या, त्या ठिकाणी ट्री क्रीम तुम्ही जरूर ट्राय करा. हे बघा असे काय लोकांचे चेहरे असतात, काहीतरी वापरलं होतं, काळे डाग तशीच चेहऱ्यावरती राहिलेत, या लोकांना ट्री क्रीम सांगा. पहिला साबण द्या, पहिला डीएक्सनचा चहा प्यायला द्या, तुरला खायला द्या, पहिला पोटातला कचरा काढा, मग चेहऱ्यावरती या. आणि मग हे ट्री क्रीम वापरले, तिथं लावलं रेग्युलरपणे, तर तुमची त्वचा आपोआप सगळे डाग निघून जायला लागतील, त्वचा छान छान दिसायला लागेल. इथं बघा तुम्हाला लगेच दोघीतला फरक दिसायला लागेल. त्यामुळे तुमची त्वचा चांगली होण्याकरता ट्री क्रीम सुद्धा तुमच्या घरात असणं गरजेचं आहे. आणि ट्री क्रीम म्हणजे हे सॅनिटायझर वापरताना ट्री क्रीम ठेवा ना, कारमध्ये ठेवायची, कारमध्ये तर तुम्हाला मस्त पैकी असं लावा, जा कुठे काय प्रॉब्लेम नाही, हाताला इरिटेशन काय होणार नाहीये. इवन सर्दी ताप याच्यासाठी सुद्धा ती भरपूर प्रमाणात फायदेशीर आहे. इथं काय लिहिलंय बघा, अनवॉन्टेड जे लोकांना आपण महिला असतो बघा, महिलांना कधी कधी दाढी मिशा दिसायला लागतात. महिलांना दाढी मिशा नको असेल तर परफेक्ट सिलेक्शन फॉर अननेसेसरी फेसियल हेअर्स, म्हणजे जर तुम्हाला नको त्या ठिकाणी केस येत आहेत तर त्या ठिकाणी ट्री क्रीम लावली तर ते येणार नाही. तर उन्हापासून संरक्षण, अँटी फंगल, ऍक्ने, पिंपल्स कंट्रोल, साइड इफेक्ट पासून फ्री क्रीम इन द वर्ल्ड, सगळ्यातली बेस्ट क्रीम म्हणून ट्री क्रीम तुम्ही ट्राय करू शकता. असे काय लोकांना रॅशेस असतात, तोंडावरती काहीतरी अलर्जी झाली होती आणि उठायला लागले, तुम्ही रेग्युलर लावा, तुमच्या तोंडाची अलर्जी सगळी गायब झाली असेल. ट्री क्रीमचे काय फायदे आहेत, सगळ्यात महत्वाचं सुदिंग आणि कुलिंग इफेक्ट, म्हणजे ज्याच्या त्वचेवरती आगाग होते, खाज खुजली येते, त्यांनी लावलं तर त्यांचा थंडावा यायला लागेल आणि स्किन रिपेअर व्हायला लागेल. डायपर चेंज, लहान मुलांच्या डायपरमध्ये तुम्ही लावू शकता. याच्यानंतर तुम्ही मसाज करू शकता, सुकोरडे ड्राय जॉईंट पडलेत, कधी कधी ड्राय अशी त्वचा पडायला लागते कुठेही, असं वाटलं तुम्हाला अंगाला कुठे, तर त्या ठिकाणी तुम्ही ट्री क्रीम लावू शकता. इवन तुम्ही काय करू शकता की जी तुमची त्वचा सेन्सिटिव्ह झाली, तिथं काहीतरी उठलंय, इन्फेक्शन काहीतरी झालंय, एक चमचा घ्यायचा न्यूट्री कोकोनट ऑइल, त्याच्यात थोडी ट्री क्रीम मिसळायची आणि एक मलम बनवायचा छान, आणि त्या ठिकाणी लावा. जिथं तुम्हाला डोक्यात साई पडली असेल, अंगाला कुठं चट्टे लागले असतील, तर त्या ठिकाणी जर तुम्ही लावलं तर त्याचा खूप फायदा होतो. कंटेन्स 5% टी ट्री ऑइल,
ऍज अ थेरपेटिक डोस म्हणून त्यात टाकलेलं आहे. हॅज प्रूव्ड बेनिफिशियल इन ट्रीटिंग सोरियासिस आणि डर्मॅटायटिस, ज्या लोकांना त्वचेचा आजार आहे, इसप, चट्टा, खरूज, नायटा उठलाय, त्या ठिकाणी वापरा, सोरायसिस पेशंटला वापरा. याच्यामध्ये कुठलंही अॅनिमल बायोप्रॉडक्ट टाकलेलं नाही, उन्हापासून चांगलं संरक्षण करायला लागेल. त्याच्यामुळं ऍक्ने घालण्याकरता डोक्यातल्या उवा झाल्या असतील, उवा झाल्या असतील तर न्यूट्री ऑइल घ्या 2 चमचे कोमट, त्याच्यात थोडस जास्तीत जास्त ट्रीक्रीम ऍड करा, थोडी पेस्ट ऍड करा आणि डोक्यात थोडासा मस्तपैकी राहू दे तासभर, नंतर शॅम्पूने केस धुवून टाका, डोक्यातलं उवा गायब व्हायला लागतील. तुझ्या इन्सेक्ट रिपेलंट, मच्छर विच्छर काय चावणार नाही, ट्रीक्रीम लावून झोपलात तर तिथं मच्छर पण बसत नाहीये, केस वाढत नसेल केस वाढायला लागतील, सोरायसिस इक्झिमा कंट्रोलमध्ये येतो, पायाला कुरप झाली असतील, रॅशेस असतील तर संरक्षण करेल, उन्हापासून संरक्षण. आणि वाट म्हणजे जखमा असतील तुम्हाला कुठेही अंगाला, जेनायटल ऑर्गन्स मध्ये, अंडर गार्मेंट मध्ये इचिंग होते, खाज कुजली, तर त्या ठिकाणी बिंदास अप्लाय करा, अजिबात नुकसान नाही. त्याच्या पुढचं प्रोडक्ट आहे गॅनो मसाज ऑइल. इथं जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचं, ज्यांचं अंगाचं भरून येतं, जड येतं, जिम मध्ये जाता, वर्कआउट करता, मसाज करणं गरजेचं आहे. तुम्ही फक्त मसाज करताय दिवाळीतल्या पहिल्या आंघोळला, उठणं आणताय लावताय, वर्षभर काय बघतच नाही त्याच्याकडं, तर ब्लड सर्क्युलेशन किमान आठवड्यात एकदा मसाजची सवय लावा, रक्ताभिसरण चांगलं करण्यासाठी. रिड्यूस इन्फ्लेमेशन म्हणजे मुक्का मार लागलाय, आगाग होते, क्रॅम्प येतोय तर तो येणार नाही. त्याच्यानंतर रॅशेस अंगाचे जातील, सोरायसिस करता फायदा होतो. मसल पेन, क्रॅम्प येत असेल तर निघून जातो. डोक्यातला डँड्रफ कमी होतो. त्वचेला तुमच्या केसांना आणि त्वचेला दोन्हीचं मॉइश्चरायझर म्हणून तुम्ही गॅनो मसाज ऑइल वापरू शकता. लिप्स, ओठांच्या करता मॉइश्चरायझर म्हणून सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. इक्झिमा कमी करेल, जखमा भरून यायला लागतील. जॉईंट पेन, संधिवात होतो त्या लोकांना, बेड सोर जो नाही का, झोपून झोपून म्हाताऱ्या पेशंट असतील आजारी तर त्यांना पाठीत जखमायला लागतात, ते कमी व्हायला लागतील. अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं आणि डॅमेज सेल रिपेअर करतं. एवढे सगळे मसाज ऑइलचे फायदे आहेत. शॅम्पू सांगितला, टाल्कम पावडर सांगितली, फेसियल जेल आणि बॉडी लोशन. शॅम्पू 250 मिली, टाल्कम पावडर 250 ग्रॅम. आणि ह्या सगळ्या दोन प्रोडक्टमध्ये गॅनोडर्मा आहे. बाजारात गॅनोडर्मा असलेला शॅम्पूच मिळणार नाही, आणि मिळाला तर 250 मिलीचा 1200, 1500, 3000 रुपयाला आहे. आपला 250 मिली विथ गॅनोडर्मा कंडिशनर, विथ शॅम्पू मध्येच कंडिशनर आहे, वेगळा लावायची गरज पडणार नाही. टाल्कम पावडर आपली खूप छान आहे, वापरा आणि किमान 5-7 महिने जाते, आपली पॉन्ड सारखी पटापट संपत नाही, परवडते सगळ्यात महत्वाचं. त्याच्यानंतर हे तुम्हाला मी सांगितलं, मसाज ऑइल, चबी ऑइल, ट्रीक्रीम सांगितली, त्याच्यामुळे हा अख्खा सेट बघू शकता. आणि महिलांनो, तुम्ही जर गेला कधी पार्लरमध्ये, मला माहितीये का फुल बॉडी टोनअप तर पुण्यातला दर आहे 6000 रुपये, ओके, मुंबईतला दर आहे 12000 रुपये फुल बॉडी टोनअप. अख्खा सेट जरी घेतला तुम्ही डीएक्सनच्या सगळ्या प्रोडक्टचा, एक एक कॉस्मेटिक प्रोडक्ट घेतला पण सगळे एक एक, साबण, फेशियल जेल, बॉडी लोशन, टाल्कम पावडर, शॅम्पू, चबी ऑइल, ट्रीक्रीम, नीली तेलम, मसाज ऑइल, न्यूट्री ऑइल, तरी सुद्धा एमआरपी होते 3970. पण महिला एमआरपी म्हटलं की म्हणतात डिस्काउंट आम्हाला काय मिळणार आहे का नाही. डिस्काउंट आम्ही तेव्हाच देतो जेव्हा तुम्ही आमच्याला देता आधार कार्ड, फोटो आणि पॅन कार्ड. आधार कार्ड, फोटो, पॅन कार्ड जर दिला तर तुम्हाला अख्ख्या सेटवरती 720 रुपयाचा डिस्काउंट आहे. किती टक्के झाला बघा तो डिस्काउंट, 25% वर चाललं ते. एवढा मोठा डिस्काउंट तुम्हाला मिळतो. शिवाय पीव्ही होतात 1048, एसव्ही होतात 1340. पीव्ही एसव्हीचा खेळ करायचा, एमआरपी डीपी रिटेलिंग करत बसायचं नाही. आणि मग प्रत्येक पार्लरमध्ये जर आपला एक सेट जायला लागला, आणि तर मला सांगा तिथून एक ब्युटी पार्लरची लेडीज म्हणजे तिच्या 50 गृहिणी, तिचे 50 कस्टमर, 50 साबण जातील, 50 शॅम्पू जातील, 50 फेशियल जेल जातील. पार्लर टॅप करा सगळे आणि आपला बिझनेस आपोआप वाढायला लागेल. त्याच्यामुळे सगळं वापरा आणि हेल्दी राहा. मग डू यू वॉन्ट टू बिकम ब्युटिफुल, तुम्हाला खरोखर सुंदर व्हायचंय का, चांगले प्रोडक्ट वापरायचे आहेत का, डू यू वॉन्ट टू स्टार्ट स्मॉल बिझनेस, जॉईन डीएक्सएन, घर बसल्या महिला उद्योग तुम्ही चालू करू शकता, पगारला पगार मिळू शकता. आपला चार्ट आहे, आपल्याकडे प्रोडक्ट आहे 47. या 47 प्रोडक्ट मधून तुम्हाला मंथली फक्त 4-5 हजार रुपयाचं जे आवडते ते प्रोडक्ट वापरता आलं पाहिजे किंवा रिटेल करता आलं पाहिजे, सेल करता आलं पाहिजे.
हे जर तुम्हाला जमलं तर खूप सुवर्ण संधी आहे. याच महिन्यामध्ये तुमचा एक प्रमोशन ऑफर आहे. जर तुम्ही कुठलेही प्रोडक्ट निवडा, 1500 पीवीचे प्रोडक्ट घेऊन तुम्ही जॉईन झाला 1 ते 30 तारखेपर्यंत, तर तुम्हाला चहाचा डबा फ्री आहे. आणि जर 3000 पीवी करता आले, मी तर म्हणेन 3000 करा या महिन्यामध्ये, 1500 करूच नका, थोडा स्टॉक ठेवा तुमच्याकडे, तर तुम्हाला 1500 रुपयाची स्पिरुलिना फ्री मिळायला लागेल. नवीन लोकांना, जुन्या लोकांना जे स्टार एजंट नाहीत, त्यांनी 2000 पीवीला चहा, 3000 पीवीला स्पिरुलिना, आणि जे खूपच जुने स्टार एजंट झालेत ऑलरेडी, त्या लोकांना 3500 पर्सनल पीवीला चहाचा डबा, 5000 पीवीला मोठी स्पिरुलिना, 10000 पीवी केल्यावर आरजीजीएल 90-90 आणि एक्सपिरुलिना, एवढं सगळं तुम्हाला मिळायला लागेल. एवढं सगळं फायदे तुम्हाला मिळत आहेत, त्याच्यामुळे करा आणि जास्तीत जास्त फायदे उचलायचा प्रयत्न करा.